पहिल्यांदा पॉलिसी अशी झाली अध्यक्ष महोदय की एखादी मिल ही जर बंद पडली तर बंद पडलेल्या मिलची जागा ही कन्वर्ट करण्याकरता 30% म्हाडा, 30% महानगरपालिका आणि 30% मिल ओनर अशा प्रकारे देण्याचा निर्णय झाला. आपल्याला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महोदय, 2001 साली हा निर्णय बदलला आणि 2001 साली वॅकंट लँडच्या 30% असा निर्णय झाला. आणि याच्याने काय झालं माहितीये अध्यक्ष महोदय, हा किती मोठा घोटाळा हे लक्षात घ्या. या कमला मिलमध्ये एकूण बांधकाम करता येत होतं 50,000 स्क्वेअर मीटर. शासनाच्या या निर्णयामुळे त्या ठिकाणी एक्झिस्टिंग बांधकाम होतं 51,000 स्क्वेअर मीटर. त्यामुळे 1 इंच जागा देखील म्हणाला नाही, 1 इंच जागा देखील महानगरपालिकेला नाही. संपूर्ण कमला मिल ही त्या ठिकाणी मिल ओनरच्या घशात घालण्याचं काम, एवढा मोठा भ्रष्टाचार अध्यक्ष महोदय. हा 2001 साली अध्यक्ष महोदय या सरकारच्या यांच्या सरकारच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष महोदय 2007 साली याला आयटीचा FSI देण्यात आला आणि अध्यक्ष महोदय तो किती दिला, 95,000 स्क्वेअर मीटर. आता 95,000 स्क्वेअर मीटर जर त्याला आयटीचा FSI दिला तर अध्यक्ष महोदय त्यावेळी आपले 30% म्हणजे महानगरपालिकेचे, त्यावेळी 30% म्हाडाचे या 95,000 का घेतले नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय या कमला मिलची जी काही अध्यक्ष महोदया जो इतिहास आहे, या कमला मिलचं हे जे काही घडलेलं आहे हे यांचं पाप आहे अध्यक्ष महोदय. पाप, यांनी केलेलं पाप आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय जे सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय. इथेच नाही, ज्या ज्या ठिकाणी आयटीचा FSI घेतलेला आहे अध्यक्ष महोदय, तो आयटी करता वापरला जातोय की नाही या संदर्भातली चौकशी अध्यक्ष महोदय केली जाईल. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी यासोबत अध्यक्ष महोदय जर आयटीचा FSI दुसऱ्या बाबीकरता वापरला जात असेल तर पॉलिसी तयार करून त्यांच्याकडनं अध्यक्ष महोदय सगळे पैसे वसूल केले जातील आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल अध्यक्ष महोदय. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे मोजो रेस्टॉरंट आहे या मोजो मध्ये अध्यक्ष महोदय ती आग लागलेली आहे, पण मोजोचा अध्यक्ष महोदय एक्झिट हा मोठा असल्यामुळे तिथले लोक बाहेर निघाले, ती आग वन अबव मध्ये गेली. त्या ठिकाणी पण अध्यक्ष महोदय मोठा जिना होता, पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रॉफिट कमवण्याच्या हेतून त्या अपभव मध्ये हा जो जिना होता त्या ठिकाणी काही अजून गोष्टी ठेवण्यात आल्या, स्टोर रूम करण्यात आली आणि त्यामुळे हे लोक अध्यक्ष महोदय बाहेर जाऊ शकले नाही, ते बाथरूम मध्ये तिथे घुसले आणि अध्यक्ष महोदय सफोकेशननी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर अध्यक्ष महोदय महानगरपालिकेने या संदर्भात मोठी मोहीम हातामध्ये घेतली आणि अध्यक्ष महोदय अशा प्रकारचं ज्या ज्या ठिकाणी व्हायोलेशन आहे त्या त्या ठिकाणी कारवाई सुरू केली आहे. एवढंच नाही तर आता महानगरपालिकेने एक नवीन स्क्वेअर तयार केलाय, 34 वॉर्ड ऑफिसेसमध्ये अध्यक्ष महोदय फायर ब्रिगेडनी त्या ठिकाणी व्यवस्था उभी केली आहे आणि फायर कम्प्लायन्स होतोय की नाही हे त्या ठिकाणी पाहण्याचं काम चाललेलं आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे केवळ त्यांनी केलेल्या कामावर विसंबून राहून नाही तर आता कॉन्करंट ऑडिट हे प्रत्येक रेस्टॉरंटचं त्या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यातलं अध्यक्ष महोदय अशा प्रकारे घटना घडणार नाही हे देखील पाहिलं जात आहे. यासोबत अध्यक्ष महोदय ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं अवैध बांधकाम आहे ते बांधकाम देखील काढण्यात येत आहे. आणि अध्यक्ष महोदय याच्या पलीकडे जाऊन अध्यक्ष महोदय जे आयुक्त अजय मेहता यांच्या कमिटीचा रिपोर्ट आला त्यानंतर हायकोर्टामध्ये एक पिटिशन झाली होती, हायकोर्टाने राज्य सरकारला विचारणा केली, राज्य सरकारने NOC दिली. आता हायकोर्टानं एक अध्यक्ष महोदय हायकोर्टाचे रिटायर्ड जज, एक आर्किटेक्ट आणि नगरविकास विभागाचे एक सचिव किंवा अध्यक्ष महोदय एक नगररचनाकार यांची कमिटी तयार केलेली आहे. ही कमिटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करणार आहे. सन्माननीय सदस्यांनी जागेवर बसा, अतिशय महत्वाच्या प्रश्नावर लक्ष वेधी आहे, आपण जरा खरं ऐकून घेतलं पाहिजे.
आशिष शेलार यांनी जी वस्तुस्थिती मांडली ही वस्तुस्थिती अतिशय खरी आहे. अध्यक्ष महोदय गिरणी कामगारांसोबत फ्रॉड केला, फ्रॉड. अध्यक्ष महोदय 99 साली गिरणी कामगारांकरता 30% जागा याच्यातली मालाला मिळणार होती. अध्यक्ष महोदय 2001 साली हा जो बदल घडला, 1 इंच जागा गिरणी कामगाराला मिळू शकत नाही. खाऊन टाकली अध्यक्ष महोदय गिरणी कामगारांची जागा, खाऊन टाकली यांनी अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय जे आशिष शेलारांनी सांगितलंय खरं आहे आणि म्हणून याची चौकशी केली जाईल. अध्यक्ष महोदय हे सरकार आल्यानंतर आम्ही निर्णय बदलला अध्यक्ष महोदय आणि आम्ही निर्णय केला वॅकंट लँडच्या नाही, एकूण लँडच्या 30-30% महानगरपालिका तिथला मिल ओनर आणि अध्यक्ष महोदय महानगर आपल्या मालाला ती जागा मिळेल यातनं खऱ्या अर्थानं गिरणी कामगारांना घरं मिळणार आहेत अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय हे देखील मला या ठिकाणी सांगायचं आहे की अध्यक्ष महोदय मध्यंतरीच्या काळात जवळजवळ सगळ्या मिल यांनी विकून टाकल्यात अध्यक्ष महोदय. आता केवळ एनटीसीच्या मिल बाकी आहे, केवळ एनटीसीच्या मिल मध्ये अध्यक्ष महोदय गिरणी कामगारांना त्या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं त्यांच्या हक्काची घरं मिळू शकतात. बाकी सगळे अध्यक्ष महोदय विकासकाच्या घशात टाकण्याचं काम यांनी केलं आहे, त्याची चौकशी केली जाईल अध्यक्ष महोदय. चौकशी करावीच लागेल, केलंच आहे तुम्ही, केलंच आहे. या ठिकाणी गिरणी कामगारांना मिळणारी घरं ही मिळू नये याकरता DCR 58 हा करणारे तुम्ही आहात. आणि हे वारंवार मी सांगणार आहे. आणि राणा भीमदेवीचा थाट असो का कोणाचाही थाट असो, कोणाचाही थाट असला तरी सत्य सत्यच असतं. आणि सत्य सांगण्यापासनं मला जयंत पाटील तुम्ही रोखू शकत नाही. सत्य सांगायला इथे उभा आहे, तुम्ही मला रोखू शकत नाही. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी ही आग कशी लागली हे देखील मी सांगितलेलं आहे, काय कारवाई होणार हे देखील मी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा जयंत पाटील तुम्हाला सांगतो यातल्या प्रत्येकावर कारवाई झालेली आहे, त्यांना जेलमध्ये घातलेलं आहे, त्यांच्या विरुद्ध चार्जशीट टाकलेली आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन याची सखोल चौकशी हे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती त्याच्यासोबत एक नगररचनाकार आणि एक आर्किटेक्ट हे मिळून त्या ठिकाणी करणार आहे. लक्षवेधी क्रमांक 2 मी पुढे ढकलतो.